वन्य प्राण्यांसाठी शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने देवीदास इष्टम या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेताच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने देवीदास यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात वन्य प्राणी वाघ, बिबट, रानडुक्कर यांचा वावर असल्याने शेतकरी आपल्या पिकाच्या रक्षणासाठी रात्री जागू शकत नसल्याने विद्युत प्रवाहित तारांचे कुंपण लावतात. मात्र ही बाब देवीदासच्या लक्षात आली नाही. कुंपणास स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वन्य प्राणी या भागात शिरकाव करणार नाहीत यासाठी बंदोबस्त करावा व देवीदास यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.